पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल ने अवैध साहूकारी मामलों के लिए जनता दरबार लिया था। इसके बाद शहर के विविध पुलिस स्टेशनों में अवैध साहूकारी के मामले बड़ी संख्या में उजागर हो रहे हैं। ऐसा ही एक मामला अंबासरी पुलिस थाना क्षेत्र में सामने आया है, जहां फिरियादी गोपाल नायडू ने आरोपी सागर दोषी से सन 2016 में 13 लाख रुपए 10% ब्याज पर लिए थे। फिरियादी ने सागर दोषी को 15,50,000 और ब्याज के 10,78,000 रुपए ऑनलाइन वापस भी दिए, मगर आरोपी ने 12 लाख रुपए बाकी होने की कहकर फिरियादी और उसके परिवार को जान से मारने की धमकी दे रहा था। आखिरकार पुलिस रविंद्र कुमार सिंघल की इस पहल से फिरियादी ने अंबासरी पुलिस थाना में सागर दोषी के खिलाफ शिकायत दर्ज कराई। पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है, मगर ऐसे ही एक मामले में मिलतरोड़ी पुलिस ने आरोपी सागर दोषी को गिरफ्तार किया है। मिलतरोड़ी पुलिस कार्रवाई होने के बाद अंबासरी पुलिस न्यायालय की अनुमति पर आरोपी को गिरफ्तार कर इस मामले की अधिक जांच करेगी। पोलीस स्टेशन दंतोली आदि मध्ये राहणारे एक इसम होते, येथील जे तक्रारदार आहे त्यांनी माहिती दिली की त्यांना 2016 पासून 2022 पर्यंत पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये ओंकार भवन आहे, यशवंत नगर परिसरामध्ये त्या ठिकाणी एक कार्यालय चालवणारे यातील जे व्यक्ती आहे सागर जयेंद्र कुमार दोषी वय 30 वर्ष राहणार नरेंद्रनगर यांनी 10% व्याजाने पैसे देऊन अवैध सावकारी चालवून त्यांना त्यांनी घेतलेले जे 13 लाख रुपये होते त्या 13 लाखाच्या बदल्यात त्यांनी 15,50,000 रुपये RTGS द्वारे परत करून आणि त्याच्यावरचं व्याज 10,78,000 रुपये हा सुद्धा कॅशने परत करून असे एकूण 26,28,000 रुपये परत करून सुद्धा आणखी 12 लाख रुपये तुझ्यावर निघतात असं त्यांना सांगून त्या आधारे तुझ्या घरातल्या व्यक्तींना ठार मारेल, तुला ठार मारेल, तुला उचलून घेऊन जाईल, तुझी जमीन बळकावेल आणि अशा प्रकारची जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांनी त्याच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे उकळले। तरी सुद्धा यातील फिर्यादी यांनी मागील 6 वर्षात कोणत्या प्रकारची तक्रार केली नव्हती, परंतु माननीय पोलीस आयुक्त श्री सिंघल सर आणि माननीय DCP सर, ॲडिशनल CP सर आणि SCP सर यांच्या मार्गदर्शनाने नागपूर सिटीमध्ये जे दरबार अवैध सावकारी विरुद्ध दरबार राबवण्यात आला होता त्यामध्ये लोकांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यातील फिर्यादी जे आहेत मनोज गोपाल नायडू वय 57 वर्ष राहणार टिकेकर रोड पोलीस स्टेशन दंतोरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये अपराध नंबर 485/24 2/94 5/6 ब 420 384 385 386 387 आणि सावकारी अधिनियम नियमन अधिनियम 39 अंतर्गत आम्ही अपराध रजिस्टर केलेला आहे। त्यातील जो आरोपी आहे मुख्य आरोपी मनोज सागर जयेंद्र कुमार दोषी याला काल बेलतर्डी पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे, अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आणि जी माहिती घेतली असता फिर्यादीने सांगितल्यानुसार आणि फिर्यादीसोबतचे जे इतर जे साक्षीदार आहेत त्यांच्या सांगण्यानुसार नागपूरमध्ये कमीत कमी 30 ते 35 पोलीस स्टेशन मध्ये अशा प्रकारचे अपराध रजिस्टर होण्याची शक्यता आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना यांनी 10% ते 15% अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध व्याजाची रक्कम वसूल करून लोकांना त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांची प्रॉपर्टी हस्तगत करण्याची धमकी देऊन पैसे वसूल केलेले आहेत, असे अनेक मामले रजिस्टर होण्याची शक्यता आहे। आणि यातील जो आरोपी आहे त्याला बेलतर्डी पोलिसांनी माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची PCR संपल्यानंतर न्यायालयीन कस्टडीमधून आम्ही प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास करण्याची करत आहोत। यामधील फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी फिर्यादीकडून काही चेक्स ब्लँक चेक्स तयार केलेले काही स्टॅम्प पेपर त्यानंतर काही ब्लँक पेपरवर सिग्नेचर करून असे डॉक्युमेंट त्यांनी घेतलेले आहेत, ते डॉक्युमेंट सुद्धा आम्हाला हस्तगत करणे आहे। आणि आपल्या चॅनलच्या मार्फतीने आम्ही नागपूरमधील समस्त नागरिकांना आवाहन करतो की माननीय पोलीस आयुक्त सर यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारच्या अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध जर कोणी व्यक्ती फसला असेल किंवा त्याला कोणता त्रास होत असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपर्क करावा आणि आपली तक्रार दाखल करावी, जेणेकरून अशा प्रकारे लोकांना अवैध मार्गाने पैसे वसूल करून खंडणी मागणाऱ्या व्यक्तींविरुद्ध आपल्याला सक्त कानूनी कारवाई करता येईल। आणि यापुढे आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असल्यास आपण बँक किंवा अधिकृत फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील त्या ठिकाणी संपर्क करून योग्य त्या कायदेशीर मार्गाने लोन प्रक्रिया राबवून आपण पैशाची तरतूद करू शकता, परंतु अशा प्रकारे अवैध सावकारी करून आणि अवैध प्रकारे लोकांना पैसे देऊन मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करणाऱ्या लोकांना आळा घालता येईल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।